नमस्कार मित्रांनो, मी सोनाली हॅपी हेल्दी लाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कोरफडीचे फायदे. कोरफड ही वनस्पती आपल्याला थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते. पण तुम्हाला माहीत आहे की आहे का की कोरफडीचा वापर बऱ्याचशा सौंदर्यवर्धन उत्पादनामध्ये केला जातो. तसंच कोरफडाच्या पानांमध्ये A, B1, B2, B3, B6, B12, CE आणि फॉलिक ॲसिड यांसारखी पोषक तत्वे आढळतात. कोरफडाच्या या विविध गुणांमुळे ह्यांचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधनामुळे केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पानं ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोरफड जेलमध्ये जळजळरोधक असून थंडावा देण्याचं ते काम करत असतं. या गुणांमुळं छोटं मोठं खरचटल्यास, कापल्यास, भाजल्यास किंवा एखादा किडा चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडीचा वापर केला जातो. मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत की कोरफडीचा वापर तुम्ही कोणकोणत्या प्रकारे केला जातो. पहिला वापर मी तुम्हाला सांगत आहे, जर तुमचे ओठ जर रुक्ष झाले असतील आणि ते तुम्हाला असं वाटत असेल की आपले ओठ मऊ आणि मुलायम करायचे आहे, तर नक्कीच तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. कोरफड वनस्पती ई जीवन सत्वाने समृद्ध आहे, त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती जणू वरदानच आहे. आपल्या ओठांवरती कोरफड जेल लावा आणि सोडून द्या, एवढंच करायचं आहे तुम्हाला. 15 ते 20 मिनटं काय करायचं, ओठांवरती कोरफड जेल लावायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमचं जे ओठ आहेत खूपच मऊ आणि मुलायम झालेले तुम्हाला दिसून येतील. त्यानंतरचा पुढचा फायदा आहे डोळ्यांसाठी. जर सकाळी उठल्यावर तुमचे डोळे सुजलेले आणि थकल्यासारखे जाणवत असतील तर कोरफडीचा वापर केल्यास हे सगळं ठीक होणार आहे. डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागाला कोरफड जेल लावायला जर तुम्ही सुरुवात केली तर जे अंडर आय क्रीम्स वापरतो आपण डोळ्याखाली काळे झाल्यानंतर ते वापरण्याची गरज नाही आहे. तुमचे जे डोळे आहेत ते सुंदर होणार आहेत, त्यांचं जे थकलेलापणा आहे तो निघून जाणार आहे आणि जो काळवणलेला आहे डोळ्याखाली ते सुद्धा तुमचं निघून जाणार आहे. त्यानंतर तुम्ही जर वॅक्सिंग करत असाल आणि वॅक्सिंग केल्यानंतर जर तुम्हाला लालसर असे चट्टे येत असेल तर तुम्ही वॅक्सिंग केल्यानंतर, थ्रेडिंग केल्यानंतर जर हे पिंपल्स येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, कोरफड घ्यायचे आहे आणि ते हाताला, पायाला किंवा थ्रेडिंग केलेल्या त्या ठिकाणी लावायचं आहे. त्याच्यामुळे तुमचे लालसर चट्टे काय होणार आहे, निघून जाणार आहे. त्यानंतर अँटी एजिंग गुण, जर तुम्हाला वाटत असेल की आपण आपल्या वयापेक्षा कमी वय आपलं दिसलं पाहिजे तर तुम्ही नक्कीच कोरफडीचा वापर करू शकता. कोरफड तुमच्या त्वचेतील लवचिकपणा सुधारतो, ज्यामुळे फाईन लाईन्स, सुरकुत्या किंवा डाग चट्टे अशा समस्या उद्भवत नाहीत. ह्यासाठी तुम्ही कोरफड जेलमध्ये थोडंसं ऑलिव्ह तेल आणि थोडी ओटमील पावडर मिसळून पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि 30 मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा चेहरा ताजा तजेलदार असा दिसणार आहे. त्यानंतर अप्रतिम मॉइश्चरायझर, कोरफडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्वचा सजल राहते, तेही कोणत्याही चिकटपणाशिवाय. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडते, यावर रामबाण उपाय म्हणजे कोरफड होय. कोरफड जेलचा वापर मॉइश्चरायझरसारखा करून त्वचेला मसाज करा, म्हणजे तुमची जे स्किन आहे ती मऊ आणि मुलायम तुम्हाला दिसणार आहे. त्याचप्रमाणे जर हे जेल तुम्ही नखांना लावले तर नखंसुद्धा तुमची चमकदार आणि मजबूत बनणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफडचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. जर तुमच्या चेहऱ्यावरती डाग, व्रण आणि पिंपल्स असतील तर नक्कीच कोरफडीचा वापर करा. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड खूपच उपयुक्त आहे. कोरफडीमध्ये बुरशीविरोधी, जळजळविरोधी आणि जंतुनाशक घटक आहेत, जे त्वचेवरील डाग, व्रण आणि पिंपल्सची समस्या दूर करतं.
ह्यातील पॉलिकेराइड ह्या घटकामुळे नव्या पेशींच्या वाढीला मदत करतं, ज्यामुळे पिंपल्स लवकर बरे होतात आणि तेही कुठल्याही डागांशिवाय. आश्चर्य आहे ना, कोरफडाचा हा अजून एक अचूक उपाय आहे. रोज रात्री पिंपल्सवर कोरफड जेल लावा किंवा जेलमध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळून लावा. त्यामुळं काय होणार आहे, तुमचे पिंपल्स निघून जाणार आहेत आणि तुमची जी स्किन आहे ती डागविरहित आणि चमकदार बनण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर जर तुम्हा सनबर्नचा जर त्रास झाला असेल तर त्यावर देखील कोरफड एक चांगला उपाय आहे. सूर्यकिरणामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होते. कोरफडाच्या रसात त्वचेचे सूर्यकिरणांपासून रक्षण करण्याची क्षमता आहे आणि यातील अँटीऑक्सिडंट गुण त्वचेला ओलावाही कायम ठेवण्यास मदत करते. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऊन असताना बाहेर पडणार असाल त्यावेळी तुम्ही कोरफडाचं जेल चेहऱ्याला लावून तुम्ही बाहेर पडू शकता. यामुळे तुम्हाला सनबर्नचा त्रास होणार नाही. त्यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती चामखीळ आलेली असेल तरी देखील तुम्ही चामखीळ गायब करण्यासाठी कोरफडीचा वापर करू शकता. कोरफड जेलमध्ये कापूस थोड्या वेळासाठी बुडवून ठेवायचा आहे, ज्यामुळे जेल चांगल्या रीतीने कापसात शोषले जाईल. मग तो कापूस काही मिनिटांसाठी चामखिळीवर टेपच्या मदतीने चिटकवायचा आहे. हीच कृती काही महिने नियमित केल्यास तुमचं चामखीळ आपोआपच गळून पडणार आहे. त्यानंतर स्ट्रेच मार्क्स यावर देखील कोरफडीचा वापर होणार आहे. कोरफड जेल नियमितपणे स्ट्रेच मार्क्सवरती लावल्यास बऱ्याच प्रमाणात कमी होतात. तसंच चेहऱ्यावरील पोर्सवर हे जेल अगदी ॲस्ट्रिजंटसारखं काम करतं, ज्यामुळे तुमचे पोर्स कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि तुमचा चेहरा देखील त्याच्यामुळे खूप छान दिसणार आहे. त्यानंतर तुम्ही कोरफडीला एक स्क्रब म्हणून सुद्धा यूज करू शकता. कोरफडीच्या जेलमध्ये थोडीशी साखर आणि लिंबाचा रस मिसळला की त्याचा स्क्रब तयार होतो. हा स्क्रब तुम्ही जर त्वचेवर लावला आणि थोडासा चोळला तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमची डेड स्किन आहे ती निघून जाणार आहे आणि यामुळे त्वचेला ते हायड्रेट करते. यामुळे तुमची त्वचा मऊ मुलायम आणि स्वच्छ होते. त्याचप्रमाणे जर तुमचं कोपरा गुडगा टाचा जर काळवणलेल्या असतील तर कोरफडीच्या रसात थोडेसे नारळाचे तेल टाकून ते मिक्स करायचे आहे आणि हे कोरफडीचं तेल कोरफड आणि तेल हे तुम्हाला काय करायचं आहे, हाताच्या कोपऱ्याला गुडघ्यांना आणि टाचांना लावायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो काळवंडलेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे. मित्रांनो, हे होते कोरफडीचे आश्चर्यकारक असे खूप असे फायदे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.